रावेर मतदारसंघासंदर्भात रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत शरद पवार गटाची महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीमध्ये संतोष चौधरी, रवींद्र पाटील आणि श्रीराम पाटील यांच्या नावावर चर्चा झाली असून तिघांपैकी एकाच्या नावावर शिक्कामोर्तब होईल अशी प्रतिक्रिया रोहिणी खडसे यांनी दिलेली आहे. उद्या जे आमचे तीन उमेदवार आहेत म्हणजे आदरणीय संतोषभाऊ चौधरी असतील, आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभैयासे पाटील असतील आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीरामदादा पाटील असतील. ह्या तिघं अजूनही चर्चा त्या सगळ्यांसोबत झालेली आहे. उद्या यातला कोण उमेदवार असणार आहे हे पक्ष जाहीर करेल. तर रावेरच्या उमेदवाराचं नाव उद्या जाहीर करू असं त्यांनी म्हटलेलं आहे. रोहिणी खडसे यांनी ही बोलकी प्रतिक्रिया दिलेली आहे. त्यामुळे आता तिघांपैकी कुणाची वर्णी लागते हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे.